श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंडा नागनाथ येथे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून हर हर महादेवच्या जयघोषाने नागनाथ नगरी दुमदुमली आहे देशातील आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंडा नागनाथ येथे नागपंचमी निमित्त मध्यरात्री साडेबारा वाजता नागनाथाचा सा अभिषेक झाला यावेळी आमदार मंदिर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार मंदिर संस्थांचे मुख्य पुजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती त्यानंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या गर्भगृहातील अभिषेक बंद करण्यात आलाय दरम्यान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मराठवाड्यासह बाहेरील राज्यातील भाविक मिळेल त्या वाहनाने औंडा नागनाथ येथे दाखल झालेत भाविकांच्या गर्दीने औंडा नागनाथ मंदिराचा परिसर फुलून गेलाय भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थांचे कर्मचारी तैनात असून चहा पाणी आणि उसळीचा भाविकांना वाटप करण्यात येतोय औंडा नागनाथ येथील शंकराचं मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं संपूर्ण मंदिर एकाच पाषाणाच्या अखंड काळ्या दगडात कोरलं असून यावर हत्ती घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं कोरीव काम केल्याचं दिसून येतं मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते ही पिंड महादेव आणि श्री विष्णू देवाची असल्याचं बोललं जातं त्यामुळे औंढा नागनाथला हरिहर या नावानेही ओळखलं जातं